नमस्ते मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे जे आलेली नवीन भरती आहे त्याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया. तरी पण आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण दाबा. पोस्टचं नाव आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि याचा अर्ज करण्याचा दिनांक आहे 17/1/2020 आणि आखरी दिवस आहे याचा 6 फरवरी 2020. त्यानंतर आपण जे जाहिरात पाहायची असेल तर तुम्हाला यावर क्लिक करून बघू शकता तुम्ही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे त्यावर पण तुम्ही डायरेक्टली क्लिक करून. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे आलेली ही भरती आहे आणि याचं पोस्टचं नाव आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि याचे टोटल पदे आहेत 240 पदे आहे आणि याचे केंद्र आहे 4 केंद्र दिलेले आहे जे तुम्हाला जवळचं वाटेल त्यावर तुम्ही अर्ज करताना भरू शकता. मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे दिलेलं आहे केंद्र. यानंतर 240 जागा आहेत टोटल आणि खुल्यासाठी आहे 32 जागा, मागासवर्गीयांसाठी 208 जागा आहे. त्याचप्रमाणे इथे काही आरक्षण दिले आहे सर्वसाधारणसाठी, महिलांसाठी, खेळाडूंसाठी, माजी सैनिकसाठी, अनाथसाठी पण दिलेलं आहे. यानंतर मित्रांनो, याची मुख्य परीक्षा आहे 12 जुलै 2020 किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. यानंतर बघूया मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे महिला आरक्षणासाठी. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमेशियल असल्याबाबत तसेच नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे आणि SC ST साठी याची आवश्यकता नाही आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. यानंतर बघूया वेतनश्रेणी आहे 38,600 ते 1,22,800 मिळणार, अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते पण मिळणार. यानंतर वयोमर्यादा आणि पात्रता एज्युकेशन बघूया. सर्वसाधारण म्हणजेच मागासवर्गीय अनाथसाठी आहे 43, ओपन OBC साठी आहे 38 वर्ष, खेळाडूसाठी काही दिलेलं आहे आरक्षण, सैनिकसाठी पण आरक्षण वयोमर्यादामध्ये आहे दिलेलं. यानंतर बघूया शैक्षणिक अर्हता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSC च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, म्हणजे 10वी पास हे महाराष्ट्रातून केलेले असावे. त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये या विषयासह 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा मग इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे या विषयासह, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिक इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर यामध्ये कोणकोणते अर्हता आहे, यामध्ये आहे सगळ्यात पहिलं आहे डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटॉलॉजी. यानंतर बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग. ठीक आहे, यानंतर बघूया मित्रांनो लायसन्सबद्दल. मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गेअर्स असलेली मोटरसायकल, हलके मोटर वाहनचे लायसन असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. मोटरसायकल आणि हलके मोटर वाहन तुमच्याकडे, आता जरी तुमच्याकडे मोटरसायकल हलके मोटर वाहनचे लायसन नसेल तरी तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेच्या वेळी हे 2 लायसन असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघूया जड मालवाहू वाहन, जड प्रवासी वाहन. यानंतर तुम्हाला 2 वर्षाची टाईम दिल्या जाईल जॉईनिंग झाल्यानंतर, त्यानंतर तुम्ही हे 2 लायसन काढू शकता. पण मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला हे 2 लायसन्स असणे फिलहाल तरी गरजेचं आहे, मोटरसायकल हलके मोटर वाहन. ठीक आहे, यानंतर बघूया शारीरिक अर्हता. यामध्ये आहे पुरुष उमेदवाराची आहे उंची आहे 163 सेमी आणि छाती पाहिजे 79 सेमी. ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी आहे उंची आहे 155 सेमी आणि वजन पाहिजे 45 kg. तर मित्रांनो बघूया परीक्षेचे टप्पे आहे 2, पूर्वपरीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 300 गुणांची असणार आहे. यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ टाकणार आहोत
ज्यामध्ये जे टॉपिक पूर्व परीक्षामध्ये येणार आहेत ते टॉपिक तुम्ही कशा प्रकारे करा आणि कोणती बुक रेफर करा हे पण आम्ही त्या नवीन व्हिडिओमध्ये काही तासामध्ये येणार त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. यानंतर बघणार आहो परीक्षा शुल्क आहे ओपन कॅटेगरीसाठी 374, मागासवर्गीयांसाठी 274 आणि माजी सैनिकसाठी 24 रुपये आहे. यानंतर बघूया. यानंतर आहे मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. त्यानंतर आहे अर्ज तुम्हाला ह्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्यावर पण तुम्ही क्लिक करून डायरेक्टली आपला अर्ज भरू शकता ऑनलाईन पद्धतीनं, ठीक आहे. यानंतर आहे आयोगास अर्ज सादर करताना माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे व आयोगास अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून कारवाई करण्यात येईल. यानंतर आयोगास चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारास सदर परीक्षेसाठी या व यापुढील सर्व निवडीकरता अपात्र ठरवण्यात येतील. यानंतर आहे आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही, ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि अर्ज म्हणजेच तुम्हाला फी आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे किंवा मग ऑफलाईन पद्धतीने भरायची आहे. तुमच्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन पण चालान काढून ऑनलाईन तुम्ही SBI मधून आपला चालान भरू शकता. यानंतर बघूया. ऑनलाईन फी भरण्याची लास्ट मुदत आहे 6 फेब्रुवारी 2020 12 वाजेपर्यंत आणि ऑफलाईन आहे चालान थ्रू 7 फेब्रुवारी 2020 पर्यंत SBI मध्ये तुम्ही भरू शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुमची सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदाची माहिती आहे. तर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहोत. तरी पण आमचा नेक्स्ट काही वेळामध्ये येणारा जे व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणती बुक्स रेफर करायची आहे याविषयी व कोणकोणते टॉपिक तुम्हाला रीड करायचे म्हणजे वाचायचे आहे त्यावर पण आम्ही त्यामध्ये सांगितलं. तर तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.